बघू शकता तिकडं गाय बसलेली आहे आणि अजून म्हणजे सूर्य उगला नाही आहे आणि मी पण झोपतो आता झोपलो दात नाही घासले काय आणि आलो पप्पाचा दिवशी राहिला तर माझे पप्पा योगा करायला जातात पण फिरायला चालले कारण रिझन आहे त्याच्या मग तर आज मी पण तुम्हाला दाखवतो आम्ही किती लांब फिरायला जातो आणि मी घातलेली माझी घडी तर आज घडी साधे मी किती स्टेप चाललो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आजच्या नाश्त्यात काय आहे तर ही आहे मटकी हे आहे सूप हे पोहे आणि ही साबुदाण्याची खिचडी तर मी नाश्ता करतो आणि भेटतो तुम्हाला नंतर मित्रांनो आम्ही नाश्ता संपून आलेला आहे इथं आणि आम्ही जात आहे नरसी नामदेव सिद्धनाथ या जागी आती औंढ्याच्या पलीकडे आहे मी आता आम्ही कारमध्ये बघू शकता सगळ्याकडे आम्ही जात आहेत तर आम्हाला मोठ्याला घ्यायचं आहे मग जायचं आहे नरसिंह सिद्धनाथ आणि मी तुम्हाला दाखवतो तिचं काय काय आहे औंढ्यासारखं जर शक्य झालं तर आम्ही औंढ्यालाही जाणार आहे तर ह्या ब्लॉग पूर्ण बघा ह्या ब्लॉगमध्ये आज खूप काही इंटरेस्टिंग होणार आहे नक्की बघा तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे सिद्धनाथ आणि तर बघू शकता सगळीकडे झाडं आहेत आणि सिद्धनाथचं आहे तर मागं पण झाडं आहेत आणि तर गंगा आहे आणि बघू शकता हे झाडं किती मोठं आले आहेत बघू शकता वाणी पाणी प्यायले आले लक 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 लक